नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। एसटीच्या शासनात विलीनीकरणाच्या मुद्द्यावर नियुक्त त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ मागणाऱ्या शासनाने मुदतवाढ मिळाल्यानंतर सायंकाळी हा अहवाल बंद लिफाफ्यात न्यायालयात सादर केला। अहवाल तयार होता तर मुदतवाढ का मागितली? एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याऐवजी तो लांबविण्यासाठी शासनाने मुदतवाढ मागितली आहे का, असा सवाल कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी यशोदा पांढरे यांनी केला। एसटी कर्मचाऱ्यांचा संपाच्या दिवसांनी शमरी ओलांडली आहे। शासनात विलीनीकरण करण्यात यावे, वेतनवाढीसह मृत्यू झालेल्या 87 कर्मचाऱ्यांचा दुखवटा म्हणून संप सुरू आहे। या संप काळात आतापर्यंत सुमारे 403 कर्मचाऱ्यांची निलंबन, 86 जणांची सेवा समाप्ती, 39 कर्मचाऱ्यांच्या बदल्या आदी कारवाई झाली आहे। दुसरीकडे शासनाने विलीनीकरणाच्या मुद्द्यावर नियुक्त समितीचा अहवाल सादर करण्यासाठी वेळोवेळी न्यायालयात मुदतवाढ मागितली आहे। यावरून सरकारला सर्वसामान्य माणसाच्या अडचणी तसेच कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याऐवजी तो लांबवण्याची भावना आहे, अशी भावना संपकरी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। काल राज्य सरकारने कोर्टामध्ये अहवालाची मुदत वाढून मागितली होती, पण ज्याप्रमाणे कोर्ट हे सर्वांसाठी असतं, संविधान हे सर्वांसाठी असतं, न्यायालयाने त्यांच्याही भावनेचा विचार करत त्यांना तारीख वाढवून दिली, पण कुठेतरी हिअरिंग झाल्यानंतर यांनी बंद लिफाफ्यामध्ये अहवाल सादर केला। जर यांचा अहवाल हा तयार होताच तर मग हे नाटक कशासाठी व तारीख मुदत वाढवून देण्याचा खेळ कशासाठी? म्हणजे एक प्रकारे आमचे जे 87 बांधव आजपर्यंत शहीद झालेले त्यांच्या माहितीचा खेळ यांनी मांडलेला आहे, डाव मांडलेला आहे। आणि 107 दिवस झाले जे आमचे सर्वसामान्य एसटी कर्मचारी जे हक्काच्या लढाईसाठी मैदानामध्ये उतरलेले आणि रोज आशेच्या नजरेने सरकारकडे बघताय, तर यांच्याही भावनेचा खेळ यांनी मांडलेला होता आणि जनतेच्याही जीवाचा खेळ यांनी चालू केलेला आहे। तर हे कशासाठी? खरं तर जनतेची सुविधा, रस्त्यावरची लाल परी व विलीनीकरण हा कर्मचाऱ्यांचा महत्वाचा मुद्दा असल्यानंतरही सरकारलाच तो मिटवायचा नाहीये। आम्ही तर रोज आशेच्या अपेक्षेमध्येच आहोत की आज तरी पॉझिटिव्ह निकाल येईल, उद्या तरी पॉझिटिव्ह बातमी ऐकायला येईल आणि लवकर हा दुखवटाही संपेल आणि आमची लाल परी आम्ही सर्वसामान्य जनतेच्या सेवेमध्ये रुजू करू। पण सरकारला ते नकोय, सरकारच हा दुखवटा लांबवण्याचं काम करत आहे व सरकारच जनतेची गैरसोय करत आहे। आम्ही कर्मचारी केव्हाही तत्पर आहोत जनतेच्या सेवेसाठी, कारण आमचं ब्रीद वाक्यच आहे की प्रवासी हेच आमचे दैवत आहे आणि प्रवासी खरोखर आमचं दैवत आहे आणि लाल परी ही आमची लक्ष्मी आहे। पण आमच्या भावना या सरकारला कळणार नाही, कारण ते लाल परीमध्ये फिरत नाही ना, ते एसी कारमध्ये फिरतात, त्यांना काय कळेल की लाल परी ही उन्हातानामध्ये कशी फिरते। म्हणून ह्या भावना फक्त आम्ही समजू शकतो, पण सरकारने हा खेळ थांबवावा आणि निकाल हा कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच असेल या तर आशा आहेतच, पण आमचा सर्वस्वी जो विश्वास आहे तो फक्त संविधानावरती आणि न्यायदेवतेवरती आहे, तरी न्यायदेवता ही आम्हाला न्याय देईलच। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव। शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।